शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले। पण मध्येच राष्ट्रवादीच्या गोटातून मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू होते। आजच्या कोरोनाच्या काळात अजित पवार हे मुख्यमंत्री असते तर काय परिस्थिती असती असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारण्यात आला। त्यावेळी त्यांनी मोठ्या खुबीने त्याला उत्तर दिले। रोहित पवार म्हणाले की आज मुख्यमंत्री हा महत्त्वाचा विषय नाही, या काळात एकत्र येऊन काम करणे महत्त्वाचे आहे। फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा कोल्हापूर आणि साताऱ्यात पूर परिस्थिती आली होती, तेव्हा ते कशा प्रकारे वागले हे लोकांना चांगलंच माहिती आहे। महाविकास आघाडी सरकारला शरद पवार आणि सोनिया गांधी यांचं मार्गदर्शन आहे असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं। तसंच राज्य सरकारनं कसं काम करावं, त्यांच्या चुकांबद्दल विरोधकांनी बोलणं पाहिजे हे त्यांचं काम आहे। पण हे बोलत असताना राज्यातील अडचणी काढता आणि त्याच राज्यातील लोकांना लसी लागतात, रेमडेसिवीर इंजेक्शन लागतात, जीएसटीचा पैसा लागतो, तेव्हा केंद्राकडे मदत मागण्यासाठी कोणताच प्रयत्न करत नाही। उलट राज्याला अडचणीत आणण्याचं काम विरोधकांकडून होत आहे। केंद्र हा मोठा भाऊ आहे, निवडणुकांमध्ये भाग वेगळा असता, पण अशा परिस्थितीत काम एकत्र करण्याची गरज आहे असा टोलाही रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावलाय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।